डिस्कशन करून एक आम्ही फायनल आता निर्णयाच्या पर्यंत पावला भितरले दोन SOP जे आम्ही मेंटेन दवरता की एक जो कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट कंपल्सरी आणि कंपल्सरी कोविड टेस्टिंग हे दोनूच दवरता 14 days होम क्वारंटाईन जो आसा तो आम्ही काढून उडयता आणि जेणेकरून की गोयच्या लोकांनी भिवन वचपाची गरज ना गोयचे सरकार जी सगळी काळजी जी आसा ही सगळ्यांची घेता एक प्रत्येकाक एक तर कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट हाडपाची अदर हय वॅलिड फ्रॉम द फॉर विदीन द 48 hours फ्रॉम वॅलिड लॅब ओके विथ अप्रूव्ड लॅब आणि सेकंड इज द कंपल्सरी टेस्टिंग आम्ही आमकां हो प्रोटोकॉल जो आसा तो आम्ही सध्या तरी एक 3 तारखेपर्यंत दवरता कारण ताज्या उपरांत लॉकडावन फुडलो कितें जातलो कितें ना आनी फुडें कितले लोक येतले आनी कितें हाजेर सगळ्यांचेर कंट्रोल करून ताज्या उपरांत मागीर आमी चेंजीस करतले वेळच्या वेळी काही SOPs आमी बदलता कारण त्या वेळाची सिच्युएशन त्या वेळाची सगळी कंडिशन पळोवन सरकार सगळे निर्णय घेत आसता आमकां काळजी आसा गोंय सरकाराक पुराय गोंयच्या मंत्रिमंडळाक सगळ्या लोकांची काळजी आसा आनी आमी सगळे जाण जायती काळजी लोकांची घेत आसा गोंय आजुनूय बी ग्रीन झोनान आसा आमी मेंटेन करता की जे जे पेशंट्स आयले हांगासर हे सगळे आमी बॉर्डरीचेर जशें की आमी एअरपोर्टाचेर रेल्वे स्टेशनाचेर किंवा गोंयच्या बाउंड्रीत भितर येता आसतना तांकां आडयले तांकां टेस्ट केले तांकां क्वारंटाईन करून दवरले आनी ताज्या उपरांत तांकां डायरेक्टली कोवीड हॉस्पिटलांत एडमीट केले आनी ताज्याच खातीर आमकां अजूनय खात्री आसा की एडमीट जाल्ल्या पेशंटा पैकी फुडल्या 2 ते 3 दिसां भितर बऱ्या पैकी पेशंट जे आसा म्हणजे मॅक्झिमम नंबर हो परत एकदा रिकवर जावन आपल्या घरा वयतले म्हणजे थोडे दीस 7 दीस क्वारंटाईन सेंटरांत रावन ताज्या उपरांत घरा वयतले ओके